घेतलं। काही लोकांकडून पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली जाते, मात्र आतापर्यंत अनेक पॅकेजची घोषणा करण्यात आली। वरून छान दिसणारं पॅकेज उघडलं की रिकामा खोका दिसतो। महाविकास आघाडीचे सरकार हे अशा पोकळ पॅकेजची घोषणा करणारं नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या भाजप सरकारला लगावलाय। आरोग्यविषयक जोपर्यंत आपण सुविधा करत नाही किंवा आपण उपाययोजना करत नाही तोपर्यंत पॅकेज, आजपर्यंत खूप पॅकेजेस वाटले गेले हो, किती पॅकेजेस आली वाटतात, लाखो कोटींची पॅकेजेस पॅकेजेस आणि पॅकेजेस, वरती सगळं छान पॅकेज असतं, आपल्याला वाटतं काय पॅकेज झालेलं आहे, उघडल्यानंतर रिकामा खोका, आतमध्ये काहीच नाही आहे। हे अशा पोकळ घोषणा करणारं सरकार आहे आपल्या महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे। पुणे जिल्ह्यात 188 नवे कोरोना रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झालाय। पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5616 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 265 जणांचा मृत्यू झालाय। कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यानं दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे। प्रशासनाकडून रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न केले जातात, मात्र रुग्णांची संख्या वाढताना दिसते। कुठली लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांचे उपचार आता त्यांच्या घरीच केले जाणार आहेत। केंद्रानं दिलेल्या आदेशानंतर आता याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। ठाण्यातही अशा प्रकारे आता लक्षणं नसलेल्या रुग्णांचे उपचार सुरू झाले आहेत। ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत आणि ज्यांना वेगळी रूम आहे, त्यांना ज्यांना वेगळं शौचालय जोडलेलं आहे, त्या रुग्णांचा इलाज आता घरीच केला जाणार आहे। ठाणे मनपाचे उपायुक्त संदीप माळवी यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे रुग्णालयांवरचा ताण कमी होईल, शिवाय रुग्णांनाही घरात राहूनच उपचार घेता येतील। केंद्र शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, नवीन सुधारित ज्या काही मार्गदर्शक तत्वज्ञान आहे, त्यानुसार ज्यांच्या घरी क्वारंटाईन करण्याची किंवा पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा असिम्प्टॉमॅटिक आहे की ज्यांना कुठलीही लक्षणं नाहीत अशी व्यक्ती घरात जर सुविधा असेल, स्वतंत्र व्यवस्था असेल, बेड असेल, अटॅच शौचालय असेल, ह्या सगळ्या सुविधा असेल तर त्यांना आपण घरीच उपचार करण्याची हे देतो आहोत, म्हणजे रिकमेंड करत आहोत, शिफारस करत आहोत। डॉक्टर त्यांना नियमितपणे तपासतील अशा पद्धतीचे गाईडलाईन्स आलेले आहेत, जेणेकरून हॉस्पिटलवरचा जो काही भार आहे तो काही प्रमाणात काही अंशी कमी होऊ शकेल। बीड शहरात तिहेरी हत्याकांड घडलंय। आईसह तिच्या दोन मुलांचा निर्घुण खून करण्यात आल्याच्या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ माजलीय। आई आणि एका मुलाला दगडांनी ठेचून मारण्यात आलंय, तर दुसऱ्या मुलाला पाण्यानं भरलेल्या बॅरलमध्ये बुडवून मारण्यात आलंय। बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आठवड्यातील दुसरा ट्रिपल मर्डर असल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। नांदेड जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडानं हादरून गेलाय। नांदेडच्या उमरीमध्ये प्रसिद्ध महाराजांची हत्या करण्यात आली आणि महाराजांसोबत त्यांच्या एका साधकाचीही हत्या करण्यात आली। निर्वाण रुद्र पशुपतीनाथ असं हत्या करण्यात आलेल्या महाराजाचं नाव आहे। नांदेडच्या उमरी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। मध्यरात्री 1:30 सुमारास गळा दाबून महाराजांची हत्या करण्यात आली आहे। पोलीसही आता या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत। हत्याकांडाच्या घटनेनं भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश केला, त्यांच्याजवळील ऐवज लुटून महाराजांची गळा दाबून हत्या केली आहे। महाराष्ट्र में गत एक महीने के अंतराल में ये दूसरी बार साधुओं की हत्या हो चुकी है। पहली हत्या को सरकार ने अफवाह कह के करार दे दिया। समूचे देश की और संतों की मांग थी सीबीआई को सरकार जांच सौंपे, पर महाराष्ट्र सरकार ने अब तक नहीं किया। अब एक महीने में दूसरे साधु की हत्या होती है, ये हो क्या रहा है महाराष्ट्र? न महाराष्ट्र में संत साधु सुरक्षित है, न पुलिस सुरक्षित है, क्योंकि गत 60 दिनों के अंतराल में महाराष्ट्र में 240 से अधिक पुलिस पर भी हमले हो चुके हैं। तो यह महाराष्ट्र की सरकार पूरी तरह से सब विषयों में फेल हो चुकी है। भाजप खासदाराच्या मुलाने भाजपच्याच कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानं नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। या दरम्यान औरंगाबादमधील प्रकरणी आम्ही भाजप खासदार भागवत कराड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी भांडण सोडवायला गेल्याचा अजब युक्तिवाद केला आहे। तर मारहाण झालेल्या कुणाल मराठे या युवकानं साम टीव्हीकडे आपलं म्हणणं मांडलंय। Yeah.
कोविडचे पेशंट असल्यामुळे निर्जंतुकरणाची फवारणी केली, ते झाल्यानंतर मी राहत्या घरी जेवायला बसलो असताना दार वाजलं. दार उघडताच त्या ठिकाणी सन्माननीय खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब यांचे दोन्ही चिरंजीव व काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी काही बोलण्या अगोदरच आमच्या वॉर्डात आम्ही राजकारण करू, तुम्ही कोणतेही सेवा कार्य करायचे नाही असे म्हणून बेदम माझ्यावर मारहाण केली व माझ्या आई वडिलांनाही त्या ठिकाणी धक्काबुक्क्या केल्या. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो, अर्ज दिला, मेडिकल मेमो घेऊन मी घाटीत गेलो. घाटीत गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या मानेमध्ये इजा झालेली आहे, परंतु आई जगदंबेच्या आशीर्वादामुळे व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज सुखरूप आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यात क्षुल्लक कारणावरून मारहाण झाली, यात 4 जण गंभीर जखमी झालेत. बोटकुळ गावात राहणाऱ्या मोरे कुटुंबातील भावंडांमध्ये शेतीच्या बांधावरून किरकोळ वाद होत होते. या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. यावेळी 2 गटात झालेल्या हाणामारीत एकमेकांवर कुऱ्हाड आणि कोयत्यानं हल्ला करण्यात आला, यात 4 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये पोलिसावर हल्ला केल्याचा प्रयत्न झालाय. गर्दी करणाऱ्यांना हटकले म्हणून पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली, त्यानंतर हटकलं का असं म्हणत पोलिसावर चाकू फेकून मारण्यात आला. औरंगाबादच्या हर्सूल परिसरातील ही घटना असून याबद्दल पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याण पूर्वेतील कोरोना संशयित वृद्धांना न घेताच ॲम्ब्युलन्स निघून गेल्याची संतापदायक घटना घडली आहे. लिफ्ट नसलेल्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर राहणाऱ्या वृद्ध जोडप्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता. याकरता त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स देखील आली, मात्र चालता येत नसल्यानं ज्येष्ठ नागरिक पायऱ्यांवरून सरपटत तळमजल्यापर्यंत आले, पण या रुग्णांची वाट न पाहता ॲम्ब्युलन्स निघून गेली. बुलढाण्याच्या नरवेल तालुक्यातल्या मलकापूर इथल्या 5 वर्षीय मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. 15 मे रोजी दाखल झालेल्या त्या मुलीला 10 दिवस उलटून गेल्यामुळे अंतीला ताप किंवा अन्य कोणतीही लक्षणं नसल्यानं डिस्चार्ज देण्यात आलाय. कालही मलकापूर पांगरा इथल्या 8 वर्षीय मुलीला डिस्चार्ज देण्यात आला होता. धारावीतल्या राजीव गांधी कॉम्प्लेक्समध्ये कोरोनाबाधितांची लाफ्टर थेरपी हा उपक्रम राबवण्यात आलाय. कोरोनाबाधितांमुळे यामुळे सकारात्मकतेची भावना निर्माण होऊन कोरोनावर मात करण्यास मदत होईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कोरोनाची बाधा झालेले अनेक रुग्ण मानसिक दबावाखाली असतात, लाफ्टर थेरपीच्या माध्यमातून हा दबाव कमी होईल, त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होईल असं त्यांचं म्हणणं आहे. हिंगोलीमध्ये एकाच दिवसात 50 रुग्णांची वाढ झाल्यानं खळबळ उडाली आहे. आता हिंगोली जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ही तब्बल 151 झाली आहे. यातील काही रुग्ण परराज्यातून जिल्ह्यात दाखल झालेत. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांमध्ये एका शासकीय आरोग्य समुदाय अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवसात 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 8 महिला आणि 22 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 1248 झाली आहे. आतापर्यंत 48 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील रहिवाशांची चिंता आता आणखी वाढली आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानं आतापर्यंत 583 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतलेत. जळगावमध्ये कोरोनाचे आणखी 47 रुग्ण आढळल्यानं जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडले. यात सर्वाधिक 28 रुग्ण हे भुसावळ शहरातील आहेत. यातील वरणगावचे 4, फेकरीचे 2, जळगाव शहरातील 3, भोकर पारोळा चाळीसगाव पहूर इथल्या प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान पारोळ्यातही आता कोरोनानं शिरकाव केलाय, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 428 गेलाय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळून आले, त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आली आहे. 4 रुग्णांपैकी 2 रुग्ण हे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आहेत, तर 2 रुग्ण हे संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. अमरावती शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. अमरावतीच्या हबीबनगरात एकाच कुटुंबातल्या 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
तसंच कोविड रुग्णालयातील एक महिला कर्मचारी आणि एक रुग्ण अशा एकूण 5 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 157 वर पोहोचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर काल श्रमिक ट्रेनमधील प्रवाशांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. डब्यातील प्रवासी मजुरांसाठी आणलेल्या अन्नाच्या पाकिटांवर हे सगळेजण अक्षरशः तुटून पडले आणि एकमेकांच्या हातातील पाकिटं देखील हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. मंगळुरू इथून श्रमिक रेल्वे आली होती. 72 प्रवासी क्षमतेच्या डब्यात 80 ते 90 प्रवासी कोंबल्याचा आरोप सुद्धा या प्रवाशांनी केला होता. त्यामुळे स्टेशनवर केवळ 72 लोकांसाठीच अन्नाची पाकिटं आल्याची माहिती मिळताच इतर प्रवाशांनी गोंधळ घातल्याची माहिती. लॉकडाऊनमुळे गेली अनेक महिने गुहागरच्या खाडीकिनारी वाळू व्यवसाय सुद्धा ठप्प झालाय. त्यामुळे या वाळू व्यवसायाच्या बोटीवर काम करणारे परप्रांतीय मजूर गेल्या 2 महिन्यांपासून काम नसल्यानं अडकून पडलेत. ठेकेदार पुरेसे अन्न देत नसल्यानं त्यांची उपासमार होते. त्यामुळे हे मजूर गावी पायी निघालेत. हे कामगार गुहागर तालुक्यातील परचूर येथे वाळू उपसा करण्याचं काम करत होते. कोरोनामुळे गेल्या 2 महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. मात्र असं असलं तरी महाराष्ट्रात विमानसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंदच राहणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद ही विमानतळांची शहरं रेड झोनमध्ये येत असल्यानं विद्यार्थी तसंच वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेसाठीच याचा वापर व्हावा आणि किमान विमानसेवा सुरू करावी अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र या लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्यानं या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. घाटकोपर वर्सोवा ही मेट्रो सेवा सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून पुन्हा लवकरच सुरू होणार आहे. प्रवासादरम्यान 2 प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राहण्यासाठी 1-1 आसन अशी बसण्याची व्यवस्था करण्यात येते. त्याकरता स्टिकर लावण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोणत्या सीटवर बसायचं आणि कोणत्या सीट रिकामी ठेवायची ही या स्टिकरच्या माध्यमातून आपल्याला कळेल. दहावीच्या निकालाला विलंब लागणार असल्यानं 11वीची प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचा निर्णय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. काही प्रवेश फेऱ्या रद्द करून किमान 15 दिवस आधी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. शिवाय राज्यातल्या कोरोनाची स्थिती पाहून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 11वीचे वर्ग सुरू करण्याचं नियोजन केलं जात आहे. लॉकडाऊनमुळे 10वीच्या उत्तरपत्रिका अडकल्या तर भूगोलाचा पेपरही रद्द करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर 10वीच्या निकालाला एरवीपेक्षा महिनाभर अधिक विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11वी प्रवेशाला विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठानं जाहीर केलेल्या शुल्कवाढीच्या निर्णयाला 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोरोनामुळे उडवलेल्या परिस्थितीमध्ये पुणे, नगर तसंच नाशिक या 3 जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही पार पडली. याआधी विद्यापीठाच्या शुल्क नियमन समितीने गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांच्या शुल्कात 20 ते 30% वाढ करण्याची शिफारस केली होती. मात्र कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यानं शुल्कवाढीच्या निर्णयाला आता 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. गोव्यात येत्या सोमवारपासून विमाने तसंच नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे गोवा सरकारनं पूर्ण नवी प्रक्रिया तयार केली आहे. त्यानुसार गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाला कोविड चाचणीला किंवा 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनला सामोरं जावं लागणार आहे. विमानं, रेल्वे तसंच रस्ता मार्गे जे प्रवासी येतील त्या सगळ्यांना समान प्रक्रिया लागू होईल अशी माहिती सरकारच्या आरोग्य खात्याच्या सचिवांनी दिली आहे. लॉकडाऊन दरम्यान खासगी रुग्णवाहिकेत मध्य प्रदेशात आपल्या घरी जाणाऱ्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. त्यानंतर तत्काळ या महिलेला बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वेळेवर उपचार मिळाल्यानं बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. बाळावर प्राथमिक उपचार केल्यानंतर हे कुटुंब आपल्या बाळासह पुढे मार्गस्थ झालं.
इंग्रज काळापासून सुरू असलेल्या नॅरोगेज शकुंतला म्हणून प्रसिद्ध असलेल्या मूर्तिजापूर येथील रेल्वेच्या कार्यालयाला अचानक आग लागली. आगीत संपूर्ण कार्यालय रेकॉर्डसह जळून खाक झालं. प्लॅटफॉर्म नंबर 1 अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे कार्यालयीन रेकॉर्ड खाक झाल्यानं रेल्वे प्रशासनासमोर मोठी अडचण उभी राहू शकते. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील घोंडसे घाटात पेट्रोलच्या टँकरला अपघात झाला. पेट्रोल आणि डिझेलनं भरलेला टँकर पलटल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पेट्रोल डिझेल सोडण्यासाठी गर्दी केली. चक्क बादली बाटल्या भरून गावकऱ्यांनी पेट्रोल डिझेल नेलं. भारत पेट्रोलियम कंपनीचा हा टँकर शिवडीहून श्रीवर्धनकडे जात होता. घाटातील वळणाचा अंदाज न आल्यानं चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात टँकरचा चालक आणि त्याचा सहकारी किरकोळ जखमी झालाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी एका तरुणाला महाराष्ट्र एटीएस पथकानं चुनाभट्टी येथून अटक केली आहे. कामरान खान असं या तरुणाचं नाव असून आज त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. कोरोनासारखं संकट असतानाही पुण्यात माणुसकीचं आणि सामाजिक सौहार्दाचं दर्शन घडलंय. केसनंदमध्ये हिंदू व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी पुढाकार घेतला. केसनंद येथील राम शेकू क्षीरसागर यांचं काल निधन झालं. त्याच्याजवळ कोणीही नसल्यानं त्यांचे आत्मस्वकीय लॉकडाऊन पोहोचू शकत नव्हते. अशावेळी परिसरातील राहणारे हिंदू आणि मुस्लिम यांनी यांच्यावर अंत्यसंस्कार केले. शेजारधर्म आणि माणुसकीचा धर्म आहे जो आम्ही पार पाडला, अशी प्रतिक्रिया या बांधवांनी दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आदर्श विवाह सोहळे पार पाडले जातात. नगरमधील गंधार जोशी या मुलाची मुंज अशाच पद्धतीने करण्यात आली. या सोहळ्याला मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हजेरी लावण्यात आली. तर अनेकांनी या कार्यक्रमाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थिती लावली. पालघरमध्ये आज पहाटे डहाणूच्या समुद्रकिनारी एक डॉल्फिन जखमी अवस्थेत आढळून आला. त्याची लांबी साधारणपणे 8 ते 10 फूट आहे. हा मासा भरतीच्या पाण्याबरोबर खास जखमी अवस्थेत बाहेर वाहून आला. पहाटे समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्या नागरिकांना हा डॉल्फिन दिसला. त्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आलाय.